आपल्याला घंटा फरक पडत नाही भाऊ, आपण बॉम्बेचा पोरगा आहे भाई, लाजत नाही कुठे पण ब्लॉग करताना. हाउ इज द मॅच वी? सो गुड. मित्रांनो, विषय असा आहे की आयोने गोल स्कोर केला आहे आणि अपोनेंट. हॅलो 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 मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रथमेश ब्लॉग्समध्ये. खूप महिन्यानंतर ब्लॉग करतो आहे आणि आता चालू आहे जरा थोडं मॅच आहे आज आईस हॉकीची. तर तुम्हाला मी एक्स्ट्रीम अरिना दाखवतो. आमचं स्टेडियमचं नाव आहे एक्स्ट्रीम अरिना कोरल विलेजचं. सो मी, वेम आणि प्रवीण हे तिघंजणं मॅचला जाणार आहोत बघायला. ॲक्च्युली आम्हाला हॉटेलकडून पासेस भेटलेले. सो हे जे तुम्ही बघताय पार्टी ते माझं हयात हॉटेल आहे, तुम्हाला दिसलं असेल होर्डिंगवरती. आणि हे समवॉट लाईक 9th Street आहे. हे इकडे सगळं क्लबिंग्स आणि बार्स वगैरे, स्पोर्ट्स बार वगैरे. तर तुम्हाला मी आजचं टेम्परेचर सांगतो. लाईक इट्स ऑलमोस्ट लाईक 5 degrees Celsius. फॅरनहाइटमध्ये मला माहिती नाही, 30-33 अप्रॉक्सिमेटली असेल. सो थंडी आहे खूप. तर मी कॅप नाही घातले जस्ट बिकॉज लाईक थोडेफार हेअर्समुळे. तर इथले ॲथलेटिक क्लब आहे हे, समोर क्लब असे इकडचे दिसतात. आय डोंट नो माझा आवाज प्रॉपर येतो आहे की नाही लाईटिंगमुळे, तर मी मार खातोच आहे. तर थोडंफार नाही का स्टोरेजचा इश्यू आहे, त्याच्यामुळे माझे ब्लॉग्स येत नाही आहे. मी हाऊसिंगचा पण ब्लॉग केलेला आणि शिकागोचे माझे 2 ब्लॉग पेंडिंग आहेत. तर ते मला एडिट करता येत नाही कारण की डाटा ट्रान्सफरचा प्रॉब्लेम येतो आहे मला आयफोन टू अँड्रॉइड किंवा अँड्रॉइड टू आयफोनमध्ये हे करताना, स्विच करताना. सो मोस्ट प्रोबॅबली माझा फोन यायला पाहिजे बट तो पण कॅन्सल होईल, आय डोंट नो. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट मुमेंट. जेव्हा एकदा प्रॉपर ब्लॉगिंगचं सेटअप होईल त्याच्यानंतर चॅनल परत कंटिन्यू करीन. सो आय डोंट नो, नेहमीप्रमाणे ब्लॉग तर शूट करतो आहे मी, बट एडिटिंगसाठी किती टाईम लागेल, काय लागेल, आय डोंट नो. इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन अँड ऑल. तर फ्लो गो विथ फ्लो, फ्लोमध्ये चाललो आहे आता. आणि हे आम्हाला पासेस भेटलेत, तिकीट भेटलेत. तर हे समोर एक्स्ट्रीम अरिना आहे आणि आधी आम्ही चाललो आहे आतमध्ये. सो मित्रांनो, आता आलो आहे स्टेडियममध्ये. थोडाफार चेक इनसाठी वेळ लागलेला बिकॉज माझ्या जॅकेटमध्ये ना पॉवर बँक होती आणि बॉटल्स वगैरे होती, तर पेरिशेबल आयटम्स अलाउड नाही आहेत. तर त्याच्यामुळे थोडा चेकिंगसाठी वेळ लागलेला. आणि बॅकग्राऊंड म्युझिक येते ब्रो, बसते जा बसते जा. ओ माय गुडनेस, व्हॉट अ व्ह्यू. तर हा संपोर्ट मी आता आलो आहे स्टेडियममध्ये, मला दाखवतो. तर हे संपोर्ट व्ह्यू आहे. हा आईस हॉकीचा कोर्ट आहे बेसिकली. आणि आय डोंट नो द सीट नंबर किती आहे. तर सीट नंबर आमचा आहे 110N. तर एन सीट नंबर भेटली आम्हाला. हा व्ह्यू ॲक्च्युली खूप छान आहे. तर चाललो आहे चाललो. What is happening there? तर मित्रांनो, विषय असा आहे की आयोने गोल स्कोर केला आहे आणि अपोनेंट टीमचं 0 आहे आणि आमचं 1 आहे. सो आम्ही बेसिकली असे दोघंजणं आलो आहेत. माझा फ्रेंड प्रवीण आणि ती वीम बसले तिकडे. तर प्रिटी एन्जॉईंग. आज थोडं क्लायमेट आतमध्ये थंड नाही वाटत आहे, त्याच्यामुळे मी लास्ट इयर आलेलो फेब्रुवारीमध्ये. तर सीन कसं होतं, स्नो वगैरे होता आणि आता थोडा स्नो नाही, असं स्टार्ट नाही झालं आहे. सो इकडे थोडं प्रिटी बॉम, थोडंसं चिल आहे, जास्त एवढं नाही आहे. तर मॅच एन्जॉय करतो आहे आणि एक्सपिरियन्स घेतो आहे बिकॉज थोडेच महिने राहिले तर एन्जॉय करायचं. सो जित
जितकं पण टाईम आहे इकडे तर मुमेंट्स कॅप्चर करतो आहे, दॅट्स इट. आणि जमलं तर ब्लॉग पूर्ण बघा, एन्जॉय करा माझ्यासोबत. सो स्टे ट्यून फॉर अपकमिंग व्हिडिओज अँड ऑल समथिंग. विमोद, यू आर कमिंग इन ब्लॉग. You too. तर गाईज आता चेकआउट करतो आम्ही. मॅच संपलेली आहे, 2-1 चा लीड झालं आहे, आयोवा जिंकली आहे. सो हे लास्ट तुम्ही बघू शकता, एक्स्ट्रीम अरिना. आय थिंक हा माझा लास्ट नाही, सेकंड लास्ट असेल इकडे स्टेडियममध्ये. तर ह्याच्यानंतरही मी 1-2 वेळा येऊ शकतो, मे बी तर मॅचेस असेल तर. तर हा आमचा सपोर्ट असा लुक आहे स्टेडियमचा. माझे मित्र परिवार मला सोडून चालले, तर आपण त्यांना विचारूया मॅच कशी होती वगैरे. सो मी मानी प्रवीण आहे. हाऊ वॉज द मॅच वी? सो गुड. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? तर गुड बोलते. प्रवीण इज हियर. हाऊ वॉज द मॅच? गुड गुड. अँड व्हॉट अबाउट हॉटीज? तर आमच्या मॅचकडे लक्ष वेगळं होतं, पण दुसरीकडे लक्ष होतं. तर खूप मजा आली. लाईक मी हार्डली आय गेस तिसऱ्यांदा आलो मी इथे या स्टेडियममध्ये. आणि हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे इकडे. मॅनेजमेंट स्टाफ वगैरे आहे, ठीक आहे. अँड स्टेडियम कसं आहे, बऱ्यापैकी छान आहे. तर तुम्ही माझ्या आजूबाजूला सगळे पाठी भेटी लोक आहेत, आपल्याला घंटा फरक पडत नाही भाऊ. आपण बॉम्बेचा बोर्ग आहे भाई, लाजत नाही कुठे पण ब्लॉग करताना. तर मग हे असं हे लॉबी एरिया आहे, ह्याचं स्टेडियमची लॉबी एरिया आहे. आणि बघू आता घरी चाललो आहे मित्रांनो. चला आता चाललो आहे घरी. तर घरी जाऊन आज इंडियामध्ये दिवाळी आहे, तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी ट्राय करीन ब्लॉग हा लवकर टाकीन. आणि आजची इव्हनिंग खूप जरा चांगली गेली. लाईक खूप दिवसात, खूप दिवस नाही ॲक्च्युली, रात्र खूप महिन्यानंतर बाहेर आलो आहे. आणि थोडं टाईम स्पेंड केला, थोडा रोजच्या त्या लाईक कंटिन्यू हॅक्टिक लाईफमधून थोडंसं रिलीफ भेटलं आहे. बाई बाहेर थंडी एवढी आहे ना, काही जॅकेट घालावं लागेल. घातलं आहे म्हणजे झिप लावं लागेल. सो हे तुम्ही बघू शकता रिझॉर्ट वगैरे, 30 ऑप्स, हे 9 स्ट्रीट्स आहे सगळं. तर इकडे बेसिकली लोकल जे क्लब्स असतात, रेस्टॉरंट बार्स वगैरे, ते आहेत. आणि तर लेट सी. तर गाईज लवकरच भेटूया आपण नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मे बी जेव्हा माझा फोन येईल तेव्हा मी आय प्रिटी शुअर की प्रॉपर माझा ब्लॉगिंग सेटअप असेल. आणि लाईक ब्लॉगिंग कंटिन्यू चालू करेन मी, रॅदर दॅन लाईक महिन्यातून 6-6 महिन्यातून एक ब्लॉग करतो आहे मी सध्या. कारण की माझ्याकडे फोन नाही, फोन आहे बट कॅमेरा थोडा बीटी देतो आहे माझा. सो दॅट्स स्टोरेज इश्यू आहे, त्याच्यामुळे मी एडिट पण नाही करू शकत. सो येस, टेक केअर, सी यू, टाटा, बाय बाय. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मला जितकं एक्सप्लोअर करता येईल ना तुमच्यापर्यंत, तुम्हाला जितकं मला दाखवता येईल तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी वगैरे इकडच्या, तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. जेव्हा माझा फोन येईल तेव्हा तर डेफिनेटली भाई हमकाच ब्लॉग्स पडणारच आहेत. तर लेट सी, सी यू, टाटा, बाय गाईज. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट वा नष्ट.